जपानची राजधानी टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिकच्या भारतीय खेळाडूंचे मनोबल वाढविण्यासाठी हॅशटॅग सेल्फी काढून सोशल मीडियावर पाठवून खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या. सोमवार दिनांक 19 जुलै रोजी सकाळी 10 वाजता शालिमार येथील नाशिक जिमखाना येथे चेअर फॉर इंडियाचे आयोजन करण्यात आले होते. चेअर फॉर इंडिया, भारत माता की जय, वंदे मातरमच्या जय घोषात सभागृहात संपन्न झालं. खेळाडूंनी अनेक वर्ष परिश्रम केल्यानंतर त्यांना ऑलिम्पिकसाठी निवड करण्यात येते. त्यांच्या आयुष्यातील त्या खेळासाठी घेतलेले कष्ट त्यांचा तासात निर्णय होणार असतो. सध्या जगात आरोग्याकडे लक्ष दिले जात आहे, त्यामुळे नाशिकमध्ये देखील आरोग्य व्यवस्थेकडे संपूर्ण यंत्रणा काम करीत आहे. म्हणून खेळाकडे दुर्लक्ष होत असल्याचा खेद मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी व्यक्त केला. नाशिक जिमखाना अध्यक्ष नरेंद्र छाजड यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. या प्रसंगी सायली वानी इंदोर येथे 14 वर्षाखालील वयोगटमध्ये सुवर्ण पदक आणि तनिषा कोटीचा इंदोर येथे 14 वर्षाखालील वयोगटामध्ये कांस्य पदक या विजेत्यांचे पदक मिळाल्याने त्यांचा सत्कार जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, उपसंचालक क्रीडा व युवा सेवाचे चंद्रकांत कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी दीपक पाटील, मंदार देशमुख, हेमंत पांडे, शैलजा जैन, जयवंत करपे, राकेश पाटील, मयूर करोटे, इतर मान्यवर तसेच खेळाडू उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अविनाश टिळे, तालुका क्रीडाधिकारी यांनी मानले. प्रतिनिधी विक्रम भास्कर, लाईव्ह दक्ष न्यूज.